पात्रमित्रे प्रायोजक आहे हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर। माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ज्यांचा पगार घेतात त्यांचे काम एकनाथ शिंदे करत असल्याचे म्हणत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल ते म्हणाले की ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे त्याच ठेकेदाराला मुंबईत 900 कोटींची कामे दिलेली आहेत। मुंबई गोवा मार्गावर पैशांची उधळपट्टी सुरू आहे, क्वालिटी आणि चौकशीचा पत्ता नाही। तर सध्या आम्ही विरोधक पक्ष म्हणून आणि नंतर लवकरच सत्ताधारी होऊन विचार करू, जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकू, असे यावेळी त्यांनी म्हटलंय। त्यानंतर एकनाथ शिंदे बद्दल ते म्हणाले की बाप चोर, पक्ष चोर आणि आता हिंदू हृदय सम्राट चोरणे म्हणजे आता हे निर्लज्जपणाचा कळस केला आहे। हे किती मास्क लावून फिरणार, त्यापेक्षा ऍक्टिंगचे काम तुम्हाला चांगले जमते, त्यामुळेच ज्यांचा पगार घेतात त्यांचे काम एकनाथ शिंदे करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिलेली आहे, कुठेही अजून काही कारवाई झालेली दिसत नाही, ना चौकशी होताना दिसत आहे। मला वाटतं एखादी टेक्निकल समिती येईल, असं झालं तसं झालं ठीक आहे, पण एखादं जेव्हा गर्डर असं पडतो आणि ही खरं दररोज होणारी कामं आहेत, हे काही नवीन वेगळं काही बांधत नाही आहे तिथे, हे अशी जर कामं पडायला लागली आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरना मुंबईत कामं द्यायला लागले 1000 कोटीची कामं, मला वाटतं याच्यावर खरोखर लोकांनी विचार करणं गरजेचं आहे। आम्ही विरोधी पक्ष म्हणून लवकरच सत्ताधारी पक्ष म्हणून याच्यावर विचार करतच आहोत आणि कारवाई होणार। जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अधिकाऱ्यांपासून सगळे। पण महत्वाची गोष्ट म्हणजे आता जे खोके सरकार चाललंय, उधळपट्टी करायची ती कशी आणि कुठे कुठे की त्यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे। काल पण आम्ही मुंबई गोवा महामार्ग जर पाहिला आपण, एवढी बेकार रोड क्वालिटी झालेली, जिथे जिथे रस्ता पूर्ण झालाय तिथे पण काँक्रीट एवढं खराब टाकलेलं आहे की हा हायवे की काय हे कळायला मार्गच नाही। संबंधित ठेकेदाराला सरकार पाठीशी घालते असं म्हणायचं का तुम्हाला? आता हे मला जे काही तुम्ही त्याच्यातून विश्लेषण कराल ते, पण जर एकंदर त्या ठेकेदारावर कारवाई होत नसेल आणि एवढी खराब क्वालिटी सगळ्यांच्या समोर दिसत असेल आपल्याला, तरी काही कारवाई होत नसेल तर माझ्यातून अजून केंद्रीय समिती पाणी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत असं मला असं कानावर आलेलं आहे। कारण जे 5 कॉन्ट्रॅक्टर आहेत मी सतत सांगत आलेलो आहे की ज्या पद्धतीने मुंबईचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले गेले, जे आपण बघताय सेटिंग करून दिले गेले, त्याच्यातून एकाला आता बाजूला केलंय पण अजून ब्लॅकलिस्ट नाही केलंय, म्हणजे नक्की काहीतरी साठलोट असणार ना, काहीतरी कोणीतरी जवळचं असेल, मित्र तरी असेल। कारण हे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, बीसी सरकार आम्ही याला बोलतो, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार असं असेल तर मग नक्की ह्या कॉन्ट्रॅक्टरवर एवढं प्रेम काय? करा ब्लॅकलिस्ट, करा जेलमध्ये टाका त्यांना, जप्त करा त्यांचं जे काही असेल मालमत्ता। तर अजून पेनल्टी पण जी लावली आहे ती पण अजून दिलेली नाही आहे। पेनल्टी पण कशी आहे त्याच्या त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये की जे काही BMC त्यांना पैसे देतील त्याच्यातून पेनल्टी कट केली जाईल, पेनल्टी हे त्यांच्या खात्यातून आली पाहिजे, मुंबईच्या खात्यातून कशाला? सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राज्यपालांसंबंधी वक्तव्य केलं आहे की राज्यपाल हे विधायक रोखू शकत नाही। मला वाटतं आपण पाहिलं असेल आमच्या वेळी देखील राज्यपाल राज्यपाल म्हणून नाही तर भाज्यपाल म्हणून काम करत होते। मुख्य गोष्ट हीच आहे की ज्या ज्या राज्यात विरोधी पक्षाचं सरकार आहे तिथे राज्यपाल अडवणूक करत आहेत, मध्ये भगवंत मान साहेब आम्हाला सांगत होते दिल्ली तर आपण पाहतच आहात, तमिळनाडू पाहतात, आमचा तर अनुभव आहेच, म्हणजे आम्हाला तर त्याच्यावर PhD आम्ही करू शकू। तुम्ही राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले होते हिंदू हृदय सम्राट असे मुख्यमंत्री त्यांचा उल्लेख करण्यात आला, उल्लेख करण्यात आला, आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट आपण म्हणतो। मला वाटतं बाप चोर, पक्ष चोर, आता एक एक हे पण चोरणं आणि किती निर्लज्जपणा, त्याचा कळस गाठलेला आहे। कारण किती मास्क लावून तुम्ही फिरणार, किती देखावा करणार, त्यापेक्षा एखादी ऍक्टिंग करा चांगली जी तुम्ही करताय। हे सगळं काही केलं तरी गद्दारीचा शिक्का जो इथे माथेवर आहे तो पुसला जाऊ शकत नाही आणि सरकार बाद 31 तारखेला होणार म्हणजे होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानला गेले होते निवडणूक प्रचाराला, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करता भाजपचा प्रचार करतात। ज्या पक्षात त्यांना आता जिथून पगार येतो तिथे करायलाच लागेल ना। पण मुख्य गोष्ट हीच आहे, आपण पहा, मी हे परत सांगत आहे की नवी मुंबई मेट्रो 5 महिने तयार होती, खरं त्यांचाच स्वतःचा जिल्हा घटनाभाय मुख्यमंत्र्यांचा उद्घाटन केलं नाही, मी ट्विट केल्यानंतर करायला लागलं। BST आणि BMC चे आमचे कर्मचारी दिवाळीचा बोनस मी ट्विट केल्यानंतर त्यांना आठवण झाली आणि बोनस द्यायला लागलं। अजून कितीतरी सरकारी खाती अशी आहेत जिथे बोनस दिला नाही। मग आमचं डिलाय रोडचा पूल असेल 15 दिवस तयार होता, आमच्यावर केस टाकली उद्घाटन केल्यामुळे माझ्या मतदारसंघात, पण तरीही मुख्यमंत्री तिथे दिसले नाही। MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्णपणे तयार आहे, 5% काम जे दाखवतात ना हे सरकारी यंत्रणेची एक हे असते, जादू असते की रंगरंगोटी दाखवतात, मग आता काहीतरी डागडुजी बाकी आहे असं तसं, पूर्णपणे MTHL तयार आहे। पण ह्या मंत्र्यांना वेळ नाही आहे, प्रचारात व्यस्त आहेत, महाराष्ट्रासाठी वेळ नाही आहे आणि म्हणूनच MTHLचा पण हा जो डिले होतोय डिसेंबर एंड पर्यंत म्हणून त्यांनी केला। कोरोना काळातील BMC चा 4 कोटीचा हिशोब मिळत नाही असे आता म्हणतात। कोरोना काळातील मला वाटतं आपण पहिलं सुरत, अहमदाबाद, लखनौ या सगळ्या राज्यातलं पहिलं काढूया आणि आमची तर मी तर
पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला? सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच, स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये। ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर।